नमस्कार, मी अमरीन आणि आपण पाहत आहात एडियन स्पंदन मनामनाचे। आता एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। सावंगीच्या पाझर तलावाजवळ कचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी कचऱ्याची भरती, कंत्राटदाराला पाठीशी घालणाऱ्या कार्यकारी अभियंत्याचा कारनामा। व्यापाऱ्यांना अँटीजेन टेस्ट केल्याबद्दल सम्मानजनक प्रमाणपत्र द्या, लोकप्रतिनिधींची मागणी, टेस्ट करणे चांगलेच असल्याचे केले समर्थन। महामार्गावरील कोरोना टेस्टिंग सेंटरवर होते गर्दी, मात्र हर्सूलचे केंद्र आडवळून आला। आणि बकरीसाठी लावलेल्या अटी शिथिल करा, उलेमा कौन्सिलची मागणी। आता सविस्तर बातम्या। महापालिकेच्या हर्सूल सावंगी येथील नियोजित कचरा प्रकल्पासाठी भरती म्हणून कचऱ्याचाच वापर करण्यात येत आहे। यामध्ये कंत्राटदाराचा फायदा व्हावा हाच कार्यकारी अभियंत्याचा शुद्ध हेतू असल्याचे दिसून येत आहे। पाहूया एडियन न्यूजचा हा विशेष रिपोर्ट। औरंगाबाद महानगरपालिकेचे सर्व वरिष्ठ अधिकारी सध्या कोरोनाच्या मुकाबल्यासाठी सज्ज झालेले आहेत, त्यामुळे त्यांना इतर काही कामांकडे लक्ष देण्यास पुरेसा वेळ मिळत नाही। मात्र नेमका याच गोष्टीचा फायदा उचलत काही मोठे कंत्राटदार काही अधिकाऱ्यांशी लागेबांधे करून मनपाच्या तिजोरीला चुना लावण्याचे काम करीत आहे। त्याचबरोबर लोकांच्या आरोग्याशी खेळण्याचे उद्योगही अधिकारी आणि कंत्राटदार करीत असल्याचे उघडकीस आले आहे। हर्सूल सावंगी तलावाच्या शेजारी काही दिवसांपासून कचरा टाकण्याचे काम सुरू झालेले आहे आणि जास्त साचलेला कचरा येथे जाळून टाकला जातो। सध्या या जागेवर महापालिकेच्या कचऱ्यावरील प्रक्रिया करण्याच्या प्लांटचे काम सुरू असून या भागाच्या जमीन सपाटीकरणाचे काम होत आहे। मात्र या सपाटीकरणासाठी मुरुम माती वापरण्याऐवजी कंत्राटदार तेथे साठलेला कचरा वापरत असून मुरुम टाकण्याच्या आधी कचरा टाकण्यात आला आहे। विशेष म्हणजे या प्लांट पासून जवळच सावंगीचा तलाव आहे। हा पाझर तलाव असल्याने जमिनीतून येणारे पाणी या तलावामध्ये साठविले जाते। येथे कचरा टाकल्याने तो पावसाळ्यात भिजून त्याचेच पाणी पाझरून या तलावामध्ये साठविले जाणार असल्याने पुढे ते पाणी वापरणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो। एडियन न्यूजने या कामाची माहिती घेतली असता या कामावर कार्यकारी अभियंता हेमंत कोले हे देखरेख करीत आहे। त्यांना याबाबत विचारले असता सर्व काम नियमानुसारच होत असल्याचे थातुरमातुर उत्तर त्यांनी दिले। महत्वाचे म्हणजे ते कॅमेराच्या समोर बोलायला तयार झाले नाही। आपण या एनके कंपनीच्या कंत्राटदाराला का पाठीशी घालत आहात असा प्रश्न केला असता असे काहीही नाही, कचरा भरतीसाठी चालतो असे कोले म्हणाले। मात्र आमचे प्रतिनिधी असगर अली यांनी शहर अभियंता सखाराम पांझाडे यांना या संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली असता त्यांनी या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करू असे सांगितले। भरतीमध्ये कचरा टाकण्यात येऊ नये, मात्र असे जर होत असेल तर संबंधित अधिकाऱ्यांवर तसेच कंत्राटदारावर कारवाई केली जाईल असेही त्यांनी स्पष्ट म्हटले आहे। या ठिकाणी जे आपण जे मला चित्र दाखवले आता त्याच्यावरून असं दिसत आहे की त्या ठिकाणी जो कचरा पडलेला आहे बऱ्याच दिवसांपासूनचा, त्या कचऱ्याला आग वगैरे लागलेली आहे आणि एका बाजूला माती पण दिसत आहे मला त्या तुमच्या पिक्चर्समध्ये। तर त्या ठिकाणी जर कचरा टाकण्याचं काम सुरू झालेलं असेल तर ते तात्काळ थांबविण्यात येतील। त्याचप्रमाणे त्या ठिकाणचा जो कचरा आहे तो आम्ही आमचा जो रेग्युलर आता प्लांट सुरू झालेला आहे चिकलठाण्याला त्या ठिकाणी तो कचरा आम्ही शिफ्ट करू आणि ते जे भरतीचं कामामध्ये जर कचरा टाकलेला असेल तर त्याची आम्ही चौकशी करू। सर, आणखीन एक क्वेश्चन आमचा असा आहे की हे जे इंजिनियर आहे, हे जे कॉन्ट्रॅक्टर आहे, ते आपल्याला दिसून आलं की ते 400 BC करू लागलेलं करत आहे की कारण तिथं पूर्ण मुरम टाकायचं होतं ते कचरा टाकून आपला पैसा किंवा काही तसं असं वाटत नाही, त्याच्यावर काय कारवाई वगैरे काय करणार आहे का तुम्ही? हा इन्क्वायरीचा भाग आहे की त्याला जर आमच्या कुणी अधिकाऱ्यांनी जर सांगितलेलं असेल की तुम्हाला भरती करायची असेल तर इथले हे मटेरियल वापरा आणि नियमाप्रमाणे त्याच्या स्टॅकचे मेजरमेंट असतात, असं एवढं धांधली कुणी करू शकत नाही, त्याच्या नोंदी असतात की इथलं मटेरियल किती वापरलेलं आहे लोकलचं आणि बाहेरून किती मटेरियल आणलेलं आहे त्याच्या संपूर्ण त्याची नोंदी असतात। मला असं वाटत नाही की त्याच्यामध्ये काही हे आहे, परंतु ते कचरा टाकणं चुकीची गोष्ट आहे। ते कचरा टाकण्याचं काम आम्ही ताबडतोब थांबवण्याला आता त्याला लगेच आदेश देतो मी आणि त्याच्यानंतर ते आमच्या रेग्युलर प्लांटला तिथला कचरा उचलून घेऊन जाऊ। पण त्या ठिकाणी मला वाटतं 2-3 वर्षापासूनचा तो कचरा पडलेला आहे, त्याच्यामध्ये जर काही कचऱ्याचं विघटन होऊन त्याचं मातीमध्ये कन्वर्ट झालेलं असेल तर तो भरतीसाठी वापरायला काही हरकत नाही असं माझं टेक्निकल ओपिनियन आहे। सर, व्हिज्युअल मध्ये साफ दिसू राहिला आपल्याला का त्याच्यामध्ये व्हिज्युअल मध्ये जे दिसतंय ना त्या ठिकाणचा जर कचरा वापरण्याचं काम सुरू असेल तर ते तात्काळ थांबवलं पाहिजे, ते चुकीचंच आहे आणि त्याच्यानंतर आम्ही तेच सांगू की कचरा वापरायचे कोणी आदेश दिले होते त्याच्यामध्ये आम्ही इन्क्वायरी करू। एक लास्ट क्वेश्चन सर आहे
हे तुमचे जे इंजिनियर आहे कोले साहब त्यांची आम्ही भेटलो होतो, त्यांनी स्पष्ट आम्हाला सांगितलं का हे एकदम बरोबर आहे, नियमाप्रमाणे आम्ही करत आहोत, कचरा टाकू शकतो वगैरे वगैरे, ते काय आहेत का इंजिनियरची साईड घेत काय आम्हाला काय समजत नाही। ठीक आहे, आम्ही मी म्हटलं तुम्हाला मी त्याची चौकशी करतो, त्यांनी जर असं चुकीचे आदेश दिले असतील तर आम्ही निश्चितपणे कारवाई करतो। ओके सर, धन्यवाद। दर सोमवारची नियोजित बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली। या बैठकीत लोकप्रतिनिधींनी प्रशासनाला काही सूचना केल्या, यामध्ये अँटीजेन टेस्ट केलेल्या व्यापाऱ्यांना सन्मानजनक प्रमाणपत्र देण्यात यावे असेही सुचविण्यात आले आहे। जिल्हाधिकारी कार्यालयात आज सकाळी प्रशासनातील प्रमुख अधिकारी आणि लोकप्रतिनिधींची महत्त्वाची बैठक झाली। जिल्हाधिकारी उदय चौधरी, मनपा आयुक्त आस्तिककुमार पांडे, खासदार इम्तियाज जलील, डॉक्टर भागवत कराड, आमदार प्रदीप जयस्वाल, आमदार अंबादास दानवे, आमदार अतुल सावे, आमदार संजय सिरसाट आदींची उपस्थिती होती। अँटीजेन टेस्ट केलेल्या सर्व व्यापाऱ्यांना आम्ही शहराचे जबाबदार नागरिक असून आम्ही आपली कोरोना टेस्ट करून घेतली आहे अशा आशयाचे प्रमाणपत्र देण्यात यावे अशी मागणी सर्वच लोकप्रतिनिधींनी प्रशासनाकडे केली आहे। रेगुलर हर सोमवार के दिन 11 बजे तमाम लोकप्रतिनिधि और अधिकारियों के बीच में ये मीटिंग का मकसद यही होता है कि हम सिस्टम्स को किस तरह से बेहतर बना सकते हैं, लोगों की क्या क्या दिक्कतें हैं। पिछले कुछ दिनों से जो मैं समझता हूँ बहुत अच्छे तरीके से लोग आगे आ रहे हैं टेस्टिंग करवाने के लिए, उसको और किस तरह से बेहतर बनाया जा सकता है, ज़्यादा लोगों तक कैसा पहुंचाया जा सकता है, इसके बारे में चर्चा हुई है। एक चर्चा ये हुई है कि अगर कहीं एक घर के अंदर कोई पॉजिटिव निकलता है तो प्रशासन ये कर रहा है कि पूरी की पूरी गली को है तो सील कर दे रहा है। वैसा ना करते हुए जो पास पड़ोस के 3-4 घर है सिर्फ उन्हीं के हद तक अगर वो रखेंगे तो लोगों को इसका फ़ायदा होगा। ये दूसरा जो निगेटिव और पॉजिटिव का जो सर्टिफिकेट दिया जा रहा है उसके ताल्लुक से भी एक सुझाव हमने ये दिए है कि जो सिटीज़न अपना टेस्ट करवाने के लिए आ रहा है तो उसको इस तरह का सर्टिफिकेट दीजिएगा कि मैं एक कर्तव्य दक्ष, मैं एक रिस्पॉन्सिबल सिटीज़न हूँ, आई एम अ प्राउड सिटीज़न और मैंने अपना टेस्ट करवा लिया हूँ करके, ताकि वो अपने दुकान के ऊपर ये रख सकता है। वो सुझाव को प्रशासन ने माना है। दर आठवड्याप्रमाणे याही आठवड्यात बैठक झालेली आहे, चांगली चर्चा झाली, सगळे शहरातले लोकप्रतिनिधी होते, अधिकारी होते, लॉकडाऊन चांगला झालेला आहे, अँटीजेन टेस्टचं प्रमाण चांगल्या पद्धतीनं वाढवलेलं आहे, म्हणजे ट्रॅकिंग ट्रेसिंग अशा पद्धतीनं काम चालू आहे आणि एक चांगलं काम चालू आहे शहरामध्ये पण ग्रामीण भागामध्ये। मला वाटतं एक मोठा विक्रम आपल्या इथल्या टेस्टने केलेला आहे आणि याच्या माध्यमातून निश्चित आपल्या इथलं कोरोनाचं जे कोविडचं वाढतं प्रमाण हे निश्चित येणार काळात कमी होईल। नाही, शहरामध्ये जो कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे त्याला अनेक जरी कारणं असली तर त्याच्यातलं एक कारण की दुकानदार जे असतात त्यांच्याकडे अनेक गिराई कस्टमर जे जात असतात आणि त्यामुळं एकमेकीच्या संपर्कात आल्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे। म्हणून एक प्रिकॉशन म्हणून हा दुकानदारावर बळजबरी वगैरे नाही पण त्यांना त्यांची स्वतःची जीवाची प्रिकॉशन म्हणून आपण हा घेतलेला निर्णय आहे आणि या निर्णयातला सर्व व्यापारी अत्यंत मनमोकळेपणाने स्वतःची टेस्टिंग करून घेतात आणि आता ज्या मीटिंगमध्ये आमचं ठरलं आहे की आप तुम्ही टेस्ट केल्यानंतर यस मी कोरोनाची टेस्ट केली ही त्याला एक सर्टिफिकेट टाईप आम्ही द्यायचा सुद्धा निर्णय या बैठकीत झालेला आहे। म्हणून याबाबत कुणी घाबरायचं काही कारण नाही, सर्वांनी टेस्ट करून घ्यावेत ही विनंती। काँग्रेसचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष डॉक्टर कल्याण काळे यांच्या पुढे संघटन वाढवण्याचे मोठे आव्हान आहे। आज जिल्ह्यात काँग्रेसची स्थिती पहिल्यासारखी नाही, त्यामुळे ग्रासरूट वरून काम करणे गरजेचे आहे। डॉक्टर कल्याण काळे यांनी त्यांच्या भविष्यातील योजनांविषयी माध्यमांशी चर्चा विचारविनिमय केला। आगामी काळामध्ये काँग्रेस पक्षाच्या संघटन बांधणीवर भर दिला जाईल। महापालिका निवडणुका 6 महिन्यात होतील, त्यानंतर 1-1.5 वर्षात जिल्हा परिषदेच्याही निवडणुका होणार आहेत, त्यासाठी जिल्ह्यामध्ये गाव पातळीवरून काम करण्यात येईल असे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार डॉक्टर कल्याण काळे यांनी सांगितले। आपले सर्वात आधी संघटन बांधणी आणि त्याच्या मजबूतीकरणास प्राधान्य राहील असेही डॉक्टर कल्याण काळे म्हणाले। परिस्थिती जर औरंगाबादची पाहिली तर काँग्रेसची आपल्याला वेगळी सांगायची गरज नाही, आमचा एकही खासदार आमदार नाही, एक जिल्हा परिषदचं अध्यक्षपद मिलीजुली सरकारमध्ये आमच्याकडे आहे, अन्यथा आणि एक पंचायत समिती औरंगाबाद तालुक्याची आहे, अन्यथा कुठलीही संस्था औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आमच्याकडे नाही। आमच्यासमोर मोठं चॅलेंज आहे, एकीकडे संघटना बांधणी करायची आहे, दुसरीकडे निवडणुकीला सामोरं जायचं आहे। अवघ्या 6 महिन्याच्या अंतरावर महानगरपालिका औरंगाबादच्या निवडणूक आहे आणि 1.5 वर्षाच्या अंतराने जिल्हा परिषदेच्या निवडणूक आहे। हे सगळं पाहता औरंगाबाद जिल्ह्याची आणि औरंगाबाद शहराची संघटन बांधणी करण्याचं काम आणि बांधणी केलेल्या संघटनाला निवडणुकीमध्ये त्याचा उपयोग करून घेण्याचं काम
खऱ्या अर्थाने पक्ष संघटनेने आमच्यावर सोपवलेलं आहे। शहर अध्यक्ष उस्मानी यांची नियुक्ती या निमित्ताने झालेली आहे। ते आणि मी मिळून औरंगाबाद शहरामध्ये आणि औरंगाबाद जिल्ह्यामध्ये जोमाने काम करू। या निमित्ताने काँग्रेसच्या जुन्या आणि नव्या नेतेमंडळीला, काँग्रेसच्या सगळ्या कार्यकर्त्यांना मी विनंती करेल की आपल्याला सगळ्याला एकत्र येऊन या संकटाला सामोरं जायचं आहे। संकट दोन अर्थानं आहे, एक आपल्या संघटनेचं पाठबळ वाढवण्याची गरज आहे। दुसऱ्यांदा लॉकडाऊन उठवल्यानंतरही अद्याप पानटपरी चालकांना व्यवसाय करण्याची परवानगी देण्यात आलेली नाही। आज काही पदाधिकाऱ्यांनी खासदार इम्तियाज जलील यांची भेट घेऊन त्यांच्याकडे गाऱ्हाणे मांडले, तर तारा पान सेंटरचे मालक शरफुद्दीन सिद्दीकी यांनी प्रशासनावर चांगलाच राग काढला। गेल्या 4.5 महिन्यांपासून पानटपरी चालकांचा व्यवसाय ठप्प आहे। आता तर त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आलेली असून आता सर्व दुकाने उघडण्यास परवानगी मिळालेली असली तरीही आम्हाला मात्र परवानगी दिली गेली नाही, असे का? असा प्रश्न औरंगाबाद जिल्हा पान शॉपकीपर्स असोसिएशनने खासदार इम्तियाज जलील यांच्याकडे केला आहे। आपण याबाबत 1-2 दिवसात अधिकाऱ्यांशी बोलून तोडगा काढू, असे आश्वासन त्यांनी पानटपरी चालकांच्या शिष्टमंडळास दिले। या शिष्टमंडळात उपाध्यक्ष लक्ष्मीकांत दहिवाल, सचिव फैयाज खान, शेख जलील, संजय खनके आदींची उपस्थिती होती। मैं औरंगाबाद जिला पान एसोसिएशन का सेक्रेटरी हूँ। अभी हम 4-5 लोग जो है इम्तियाज जलील साहब, खासदार साहब के पास गए थे। उन्होंने हमको आश्वासन दिया कि मैंने आज ही बात करा हूँ सुबह तुम्हारे ताल्लुक से, और 2 दिन के अंदर तुम्हारा कुछ ना कुछ फाइनल हो जाएगा। 2 दिन में 3 दिन के बाद में फिर आप क्या करना है आप कर सकते। बात क्या बोलते, किससे बात? इम्तियाज साहब से, इन्हों कलेक्टर साहब से। कमिश्नर से, कलेक्टर से, इनकी तीनों कलेक्टर कमिश्नर और रीजनल कमिश्नर, इनकी रोज़ाना सुबह 11 बजे मीटिंग होती है। इन्होंने आज तीनों से हमारे बारे में बात की है, तो ये हमारे को 2 दिन के अंदर रिजल्ट आ जाएगा। माझं नाव लक्ष्मीकांत दहिवाल आहे। औरंगाबाद जिल्हा पान शॉपकीपर्स असोसिएशनचा मी उपाध्यक्ष आहे। गेल्या 2 महिन्यापासून आम्ही औरंगाबाद शहरामधल्या जिल्ह्यामधल्या पान व्यावसायिकांच्या टपऱ्या चालू कराव्या ह्या मागणीसाठी आंदोलन करत आहोत। लॉकडाऊन चालू झाल्यापासून 4 महिन्यापासून सर्व व्यावसायिक घरीच बसलेले आहेत। कोणाकडं आता सध्या सगळ्यांच्या घरची परिस्थिती अशी आहे की खाय प्यायचे वांदे झालेले आहेत। आता परिस्थिती अशी आलेली आहे की कोरोनानी मरतील का नाही हे सांगता येत नाही, पण भूकमरीनी उपासमारीनी मरतील याची सगळ्यांना चिंता वाटू लागलेली आहे। त्यांनी आता सांगितलं, आज दुपारी त्यांची एक मीटिंग झाली होती प्रशासनासोबत, तर त्यांनी विषय काढलेला आहे, तर त्यांनी प्रशासनाने त्यांना रिव्ह्यू घेतो असं सांगितलेलं आहे। आणि त्यांनी आम्हाला आता आश्वासन दिलं की 2 दिवसात तुमच्या प्रश्नासंदर्भात प्रशासनाशी बोलून तुम्हाला व्यवसाय करण्यास परवानगी मिळवून देतो। आता 2-3 महिने झाले या आरक्षणानं बंद केलेलं आहे, आम्ही लोक काय करावं? नेमकी आम्हाला काहीतरी आश्वासन द्यावा, काहीतरी भेट द्यावा, काहीतरी मदत करावा। कामून का कौरा लोकाकडून मागून खाणार आम्ही? हां, कामून करणार कथा कौरा मागून खाणार? माझं आणि माझ्या घरच्यांचा उदरनिर्वाह याच्यावर चालतो। मागील 4 महिन्यापासून सरकारने जे लॉकडाऊन केलेलं आहे आम्ही त्यांच्यासोबत आहे, पण आमची उपजीविका कशी भागणार याचा पण सरकारने विचार करावा आणि आमच्या सदर परिवारांचा विचार करावा। आता आम्ही काम करून होतकरू होतो, आम्ही कोणाला पैसे मागू शकत नाही आणि असं आयुष्य पुढे काढू शकत नाही। त्यामुळे आम्हाला आमचा व्यवसाय सुरू करण्याचे सरकारने काय नियम आहे ते लावून द्यावे, तर आम्ही ते नियमाचं पालन करून आम्ही आमचा व्यवसाय सुरळीत चालू ठेवणार। हां, घर किराया क्या है हमारा, छोटे छोटे बाल बच्चे है, सब उस पे दारोमदार है। हम कुछ मंग के खा रहे अभी, जब से लॉकडाउन हुआ है 100-200 रुपये की जो आमदनी हो रही थी, जैसा ये चालू हो रहा है हमारे को दो चालू करने को। मनपा प्रशासन कोरोना रोखण्यात अपयशी ठरलेले असून व्यापाऱ्यांना त्रास देणे हेच काम अधिकारी करीत असल्याची संतप्त प्रतिक्रिया राज्य संघटनेचे उपाध्यक्ष व जिल्हाध्यक्ष शरफुद्दीन सिद्दीकी यांनी व्यक्त केली आहे। आता कोरोना रोखणे हे अधिकाऱ्यांच्या हातात राहिलेले नाही असेही सिद्दीकी म्हणाले। हर पानवाले के पीछे 4 घर के अपराध है, इस हिसाब से ये बहुत खतरनाक, जो गवर्नमेंट ने बगैर ख्यालों के लॉकडाउन से ये वो जो आज जितने भी कदम उठा रही, ये पब्लिक को कोरोना से ज़्यादा मारेगी, और ये लॉकडाउन कोरोना से ज़्यादा खतरनाक बीमारी है। जो लॉकडाउन है ये कोरोना से भी ज़्यादा खतरनाक बीमारी है, जो हर एक को घेर ले रही है। आप मेरे को बताइए कि WHO ने बोला कि लॉकडाउन कुछ काम कर रही है, यहाँ के जितने भी हुकूमत है या यहाँ के जितने ऑफिसर्स वगैरह, ये है
ये उस बात को समझ ही नहीं पा रहे। वो लॉकडाउन का, अब जैसे औरंगाबाद में उन्होंने 10 दिन का लॉकडाउन करे हो, ये 10 दिन के लॉकडाउन से इतना बड़ा नुकसान मरीजों को भी हुआ और बीमारी को भी खुद उछाला कि घर में बैठने के बाद अच्छा आदमी बीमार हो जाता या पागल हो जाता, और जिसको खाने को नहीं है तो वो और परेशान हो जाता। तो आज हमारे पास की जो कंडीशंस है वो ऐसी कंडीशंस है कि ये जितने भी कानून बोले चेक कर लो, अब अगर आज मैंने चेक भी कर लिया और दुकान खोल भी लिया तो कल अगर कोरोना हुआ तो क्या करूँगे? तो चेक करने का कोई मतलब ही नहीं रहा ना। मगर ये बंद रखना ये बेवकूफ़ की अलामत है ना। ये लोगों को ऐसा नहीं ऐसा मारना है, कोरोना से जो नहीं मर रहे तो भूख से मरो, सुने कोरोना से जो नहीं मर रहे उसे मरो। आप औरंगाबाद के बारे में हैरत करेंगे, आपको औरंगाबाद में सबसे बड़ी सफाई का ख्याल रखना चाहिए। बीमारियों को लिए क्या होता सफाई का, और औरंगाबाद में सफाई का कोई कारोबार कोई काम नहीं, और सफाई के लिए पानी ज़रूरी है। 8-8 दिन में एक बार पानी आता है, लोग नलों पर रश लगा देते हैं। मोदी साहब ने पैखाना बना के दिए, वो पैखाने भरे हुए पड़े हुए, लोग जंगल में भाग रहे, पानी ही नहीं 8-8 दिन। आप मेरे को बताओ कि जब गलीजी बाहर फैलते रहेगी तो बीमारी फैलेगी कि कम होगी? अच्छा कई नालों से पानी बाहर छोड़े, चारों तरफ पानी आ रहा, मैं औरंगाबाद वालों को पानी पीने को नहीं दे रहा, न पानी नहाने धोने को दे रहे। आप बताओ 8-10 दिन में एक बार पानी आता है तो इंसान वो जो अच्छा भी आदमी है तो बीमार पड़ेगा कि क्या पड़ेगा वो? आखिरी में आप क्या कहेंगे अगर से और अगर एक आध महीना परमिशन नहीं मिलती तो आगे आप क्या कदम उठाएंगे? नहीं नहीं, असल बात क्या है, हम उनको बोल दिए कि भाई हमको परमिशन दे दो। अब हमारा जो पैमाना है, जो लिमिट्स है, वो जो सब्र की वो ख़त्म हो चुकी है। अब हम कुछ भी कर सकते, रोड पे आ जाएंगे, जिस तरह जमहूरियत में हक है अपने चीज़ हासिल करने का वो पूरे तरह से इस्तेमाल करें। कोरोनामुळे अनेकांचे रोजगार बुडाल्याने आता सरकारने सरसगट लाईट बिल माफ करावे अशी मागणी MIM ने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे। हातावर पोट असणाऱ्या लोकांना या काळात अत्यंत बिकट परिस्थितीचा सामना करावा लागत असल्याचे प्रदेश कार्याध्यक्ष डॉ गफ्फार कादरी यांनी म्हटले आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या 4 महिन्यांपासून सर्व व्यवहार ठप्प आहे, अनेकांच्या हातांना रोजगार नाही, अनेक हातावर पोट असणारे लोक परेशान आहे, म्हणून सरकारने या सर्व लोकांना मदत करायला हवी, निदान त्यांचे लाईट बिल माफ करावे अशी मागणी MIM चे प्रदेश कार्याध्यक्ष डॉ अब्दुल गफ्फार कादरी यांनी केली आहे। त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावे एक निवेदन विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांना दिले आहे। आज के महिने से जुलाई तक माफ कर दिया जाए, उसके लिए पहली स्टेप के तौर पर जिला इंतजामिया डिविजनल लेवल पर, तालुका सतह पर, गांव के सतह पर निवेदन देने का तय पाया है। हमने हुकूमत महाराष्ट्र को 15 दिन की मोहलत दी है, अगर 15 दिन में हुकूमत कोई मुस्बत फैसला नहीं लेती है तो हम रास्ते पर आकर आंदोलन करेंगे, और पूरे महाराष्ट्र में जमहूरी तरीके से जो मुमकिन है उसकी कोशिश करेंगे। डिविजनल कमिश्नर साहब ने हमसे वादा किया है कि वो हमारा निवेदन मुख्यमंत्री उद्धव जी ठाकरे साहब और हमारे जो ऊर्जा मंत्री है उन तक पहुंचाएंगे। बातम्या अजूनही आहे, मात्र वेळ होत आहे की छोट्याशा ब्रेकची। ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रमजान ईद सारखीच बकरी ईदही काही अटींसह साजरी करावी असे आवाहन सरकारने मुस्लिम बांधवांना केले आहे, मात्र अटी शिथिल करण्याची मागणी उलेमांनी केली आहे। आज एका शिष्टमंडळाने
खासदार इम्तियाज जलील यांची भेट घेतली। यावेळी जियाउद्दीन सिद्दीकी, मौलाना नसीमुद्दीन मिफ्ताई, मोईस फारूकी, मौलाना शरीफ अशरफी आदींची उपस्थिती होती। येत्या बकरी ईदसाठी शासनाने मुस्लिम धर्मीय बांधवांसाठी काही नियम व अटी घालून दिलेल्या आहेत, मात्र या अटी जाचक असल्याचे उलेमा संघटनेने म्हटले आहे। आज शहरातील काही प्रमुख मुस्लिम धर्मगुरूंनी खासदार इम्तियाज जलील यांची भेट घेऊन त्यांना याबाबत सरकारकडे अटी शिथिल करण्याची मागणी केली। बकरी ईदला कुर्बानी देणे पवित्र समजण्यात येते, त्यामुळे बकरे कापण्यासाठी योग्य त्या ठिकाणी जागा उपलब्ध करून द्याव्यात अशी उलेमा संघटनेची मागणी आहे। तो हमें ऐसा लगता है की जो दीनी एतबार से जो शरायत होते है उसको कहीं ना कहीं नज़रअंदाज किया गया है। जैसा उसके अंदर ये बताया गया है कि आप ऑनलाइन जानवर खरीद सकते हैं। अब ऑनलाइन कौन सा छोटा सा शेतकरी है, किसान आदमी है, जिसके पास दो जानवर है, वो दो जानवर मार्केट के अंदर लेके आता है, लोग उसे खरीद कर लेके जाते हैं, वो कहाँ इतना टेक्नोलॉजी एडवांस है कि वो ऑनलाइन डालेगा, और ऑनलाइन लोग कहाँ इतने होशियार है कि वो ऑनलाइन जानवरों को ख़रीद सकते हैं। तो हमने ये एक तजवीज़ रखी है कि आज जितने भी औरंगाबाद शहर के जितने भी उलमाए कराम है, ये सभी उलमाए कराम आए हैं, उन्होंने अपनी राय रखी है, और उस राय के अंदर ये बात सामने आती है कि जानवरों का जो है औरंगाबाद ज़िले के अंदर हम लोग छोटे छोटे बाज़ार अलग अलग जगहों के ऊपर लगाए ताकि भीड़ ना हो। और ये कानून के तहत नहीं, ये हम खुद जानते हैं कि हमारी भी जिम्मेदारी है कि भीड़ ना हो, इसका ख्याल हम खुद रखेंगे। बाहेरून कुणीही शहरात कोरोना घेऊन येऊ नये यासाठी प्रमुख महामार्गांवर कोरोना टेस्टिंग कॅम्प उघडण्यात आलेले आहेत। गोलवाडी, केंब्रिज चौक आणि हर्सुल गावात कॅम्प असून सर्व ठिकाणी 24 तास सेवा पुरवण्यात येत असून लक्षणे आढळणाऱ्यांना रुग्णालयात भरती करण्यात येत आहे। परजिल्ह्यातून आणि परगावाहून शहरात येणाऱ्या लोकांची कोरोना चाचणी व्हावी यासाठी शहराच्या प्रवेशावरील प्रमुख महामार्गावर तपासणी केंद्र उभारण्यात आले आहेत। सर्वात आधी पुणे नगर मुंबईहून शहरात येणाऱ्या नागरिकांसाठी गोलवाडी येथे कॅम्प लावण्यात आला, त्यानंतर एक कॅम्प केंब्रिज शाळेजवळ आणि दुसरा हर्सुल गावाच्या जवळ लावण्यात आला आहे। या दोन्ही मार्गावर जालना तसेच जळगावहून येणाऱ्या वाहन चालकांची व वाहनातील लोकांची तपासणी करण्यात येत आहे। हर्सुल येथील कोरोना टेस्टिंग कॅम्पच्या प्रमुख डॉक्टर कोमल गायकवाड यांनी ADNU बोलताना ही माहिती दिली। जब से लॉकडाउन स्टार्ट हुआ था 10 तारीख को, तब से चल रही है। तब से चल रही है। अभी तक कितने पेशेंट पॉजिटिव निकले यहाँ पर? यहाँ पे 50 से ऊपर निकले हो। 50 के ऊपर। आज कितने निकले? आज सुबह से 2 निकले। 2 निकले। आज सुबह से यहाँ पे 40 टेस्ट हुए, उसमें से 2 पॉजिटिव निकले। मैम, ये जो बाहर से लोग आते हैं, बाहर सिटी से, यहाँ पर नाका लगा हुआ है, ये शहर के अंदर के एरिया में है, आप लोग इनको आइडेंटिफाई कैसे करते हैं कि ये लोग शहर से बाहर के हैं या शहर के ही है? वहाँ पे पुलिस और हमारे कुछ लोग हैं, हाँ, वो उनको रुकाते हैं। अच्छा, हाँ। जितनी भी गाड़ियाँ आ रही हैं उनको रुकाते हैं वहाँ पर? औरंगाबाद में रुकने वाले हैं, उनका ही टेस्ट होता है। अच्छा, जो औरंगाबाद से बाहर जा रहे हैं उनका नहीं? उनका नहीं होगा। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ॲलोपॅथीसह इतरही उपचार पद्धतींचा अवलंब करणे आवश्यक असल्याचे जिल्हा परिषदेचे युनानी आरोग्य अधिकारी डॉक्टर अजीजुर रहमान यांनी म्हटले आहे। त्यांनी मालेगावच्या मंसुरी काढ्याचे उदाहरण देत लोकांनी इम्युनिटी वाढवण्यासाठी अवश्य या काढ्याचा उपयोग करावा असे आवाहनही त्यांनी केले आहे। युनानी उपचार पद्धतीत सर्व रोगांच्या बाबतीत चांगले संशोधन झालेले आहे। कोरोना विषाणू नवा असला तरीही त्याचा माणसाच्या चांगल्या इम्युनिटीवर फारसा परिणाम होत नाही असे युनानी दवाखान्याचे डॉक्टर अजीजुर रहमान यांनी सांगितले आहे। मालेगाव येथील मंसुरी रिसर्च सेंटर आणि युनानी महाविद्यालय याने तयार केलेला मंसुरी काढा आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो असे निदर्शनास आल्यानंतर आरोग्य मंत्रालयानेही त्याची दखल घेतली असल्याचे डॉक्टर रहमान यांनी ADNU बोलताना सांगितले। ये जो है ना, ये कोरोना जो अभी फिलहाल जो चल रहा है, ये कोरोना एक वायरल इन्फेक्शन है, क्योंकि एक वायरस से हो रहा हो। अभी उस वायरस आमतौर पे क्या होता है कि जितने वायरल डिसीज़ हैं, यानी जितने वायरल अमराज हैं, उनके ऊपर जो है साइंस ने वैक्सीन ईजाद की है। तो वैक्सीन से क्या होता है कि अपने अंदर उसके खिलाफ जो इम्यूनिटी तैयार हो जाती, तो जब भी हुआ भी इन्फेक्शन तो इतना अपने महसूस नहीं होता जैसे अपन मीजल्स का देखते, पोलियो का देखते, और इसके पहले अपन वैक्सीन ले लिए तो वो अगर बच्चे को हुआ बीमार तो वो उतना सीवियर नहीं होता, क्योंकि अंदर पहले से उसके खिलाफ लड़ने की सलाहियत पैदा हो जाती। और मेरे को बड़ा फख्र है कि हमारे मालेगांव जिस इंस्टीट्यूट से मैं पढ़ाऊँ वहीं से इस मर्ज़ के ऊपर अच्छे से अल्हम्दुलिल्लाह उस पर रिसर्च हो रही है कि दवाएँ काढ़ा यहाँ पर हमारा औरंगाबाद में भी अल्हम्दुलिल्लाह। अब ये कि भाई इसको हुकूमत ने थोड़ा अपनी सरपरस्ती में लेना था, हमारी ये दरख्वास्त थी, हम लोग मिले भी थे कमिश्नर मैडम से कि अभी काढ़े को आप जो है तो जैसे इसको इसके जो दवाएं हैं बड़े पैमाने पर मंगा कर और कुंजखेड़े के अपने एक मेडिकल कॉलेज यूनानी है उसके मैन पावर को इस्तेमाल करके उसकी दवाओं के डोज वगैरह वहाँ तय करके अगर हमारे पास दिए तो हम बांटेंगे,
हमारे पास इम्पा एक यूनियन है, उसके जरिए हम बांटने को तैयार थे, तैयार हैं अभी भी। फिर इम्पा वालों ने अपनी तरफ से शुरू किए, हमारे डॉक्टर तनवीर हैं उसके सदर यहाँ के, वो अपनी तरफ से फ्री में दे रहे हैं, जो हड़कों में उनका ऑफिस है। तो माले हो गए फार्मूला अलहमदिल्ला, और इससे रिजल्ट भी मिल रहा है, और हम ये चाहेंगे कि हमको भी हुकूमत अगर खुले वसायल देती है तो हम तैयार है उसमें करने के लिए। 15 मार्च पासून कोरोना प्रकोप जाणू लागल्यापासून सर्व दुकाने आस्थापना काही काळासाठी बंद ठेवण्यात आल्या होत्या। मात्र गोरगरिबांना अन्नधान्याची कमी जाणू नये यासाठी सरकारने स्वस्त धान्य दुकानदारांना दुकाने सुरूच ठेवण्याचे आदेश दिले होते। दुकानदारांनी या कोरोनाच्या संकट काळात अत्यंत चांगले काम केले आहे। कोरोनाच्या संकट काळात सर्व दुकाने आस्थापना यांना काही काळासाठी बंद करण्यात आले होते, मात्र सरकारमान्य रेशन दुकानदारांना एकही दिवस सुट्टी घेता आली नाही। जिल्हा प्रशासनाने तसे स्पष्ट निर्देशच दिलेले होते। शहरातील अनेक रेशन दुकान चालकांनी आपल्या दुकानात आवश्यक त्या सर्व सुविधा ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत। दुकानावर आलेल्या ग्राहकांना सोशल डिस्टन्सिंग पाळणे, सॅनिटायझर उपलब्ध करून देणे, तसेच वेळेत सर्व प्रकारचा माल ग्राहकांना उपलब्ध करून दिला आहे। लॉकडाऊन मध्ये भी आम्हाला जे फ्रीवाले राशन आहे ते आम्ही जरी निघालो तर ते आम्हाला फोन करून आम्हाला राशन व्यवस्थित भेटलेले। लॉकडाऊन मध्ये काही अडचण आलेली नाही। किती लोक आहेत तुमचे मेंबर? आमच्या घरी 4 लोक आहेत सर। तो तुम्हाला फ्रीचे चावल किती भेटले दर महिना? भेटतात ना, 20 किलो पूर्ण देते। त्याच्या काही अडचण लागली आम्हाला दाल वगैरे सगळी भेटली। हां, दाल वगैरे ते पण भेटते। नाव सांगा आपलं? रविकांत भानदास गायकवाड। हे एरियाचं नाव काय आहे? आईजी बरोबर। सर, आप यहाँ पे राशन लेने के लिए आए हैं, तो आपको फ्री का राशन यहाँ पे मिला है क्या कभी? मिला सर। कितने महीने मिला आपको? 3 महीने। अच्छा, रनिंग बना चाहता हूँ। और हमें ये बताइए कि लॉकडाउन में इन्होंने आपको फ़ोन करके बुलाते थे या आपकी आपको तकलीफ होती थी आने जाने में बार बार? नहीं, कुछ नहीं, राशन वास्ते फ़ोन मारते थे सर, वो मिल जाता था हमारे भाई थे हम तो। ओके, मतलब पूरे लॉकडाउन में कोई तकलीफ नहीं है? नहीं, कोई नहीं। सर, आज आप यहाँ पे राशन लेने के लिए आए हैं, तो आपको इस राशन के दुकान पे पूरा पूरा राशन मिला या कोई शिकायत है आपकी? कोई भी शिकायत नहीं है। हमको मोबाइल के ऊपर मैसेज आ जाता था और वो बोलते थे राशन आ गया लेके जाओ, फ़ोन कर देते, हम आके अपना राशन लेके जाते थे। चने की दाल, तुअर की दाल, गेहूँ, पूरा टोटल राशन मिल गया। लॉकडाउन में आपको राशन दिए इन्होंने बरोबर? अगर बोले वो मैसेज करते थे फोन के ऊपर, हम आके लेके जाते थे। लॉकडाउन में ऐसी कोई दिक्कत आ गई नहीं क्या? राशन नहीं मिला, ये नहीं मिला, फ्री का अनाज सब दिए? फ्री का अनाज सब, वो सब टोटल दे दिए। बुलाते थे, मैसेज करते थे, हम आते थे लेके जाते थे। सर, अभी 10 दिन का लॉकडाउन था, उसमें आप लोगों को सेवा चालू रखने के लिए प्रशासन की तरफ से ऑर्डर था, तो उसमें आप लोगों ने कैसे काम किया? और अब लॉकडाउन खत्म हो रहा है, खत्म हो चुका है, तो अब पूरी तरीके से दुकानें खुल चुकी है, तो इस टाइम पे आप कैसे सेवाएं दे रहे हैं गरीबों? हमने जो लॉकडाउन चालू था और लॉकडाउन में भी हमने लोगों को सेवा दी है, और हमने जब भी 2-2, 3-3 घंटे में दुकान चालू रखे हैं, और सब लोगों को हमने राशन दिए। और जो जो लोगों को राशन नहीं लेके गए अभी तक, उनको हमने फ़ोन करके बोले कि भाई तुम्हारा राशन आया हुआ है, राशन लेके चले जाओ। साहब, अभी कोरोना वायरस अभी पूरी तरीके से ख़त्म नहीं हुआ, तो अपनी दुकान पे किन किन चीज़ों का हम अपन ध्यान रख रहे हैं, किस तरीके से राशन दे रहे हैं लोगों को? हम जो है तो सोशल डिस्टेंसिंग रख के सब लोगों को दूर दूर खड़े करके अपना उनके कार्ड के हिसाब से उनको जितना भी राशन है पूरा राशन दे रहे हैं। उनको जितना शासन ने दिया हुआ है, PHS का हो, अंत्योदय का हो, BPL हो, फ्री के चावल, फ्री के घी, जो आया वो हमको उनको पूरा रहे। आपका नाम बोलिए? केशव गायकवाड। आज सकाळी 36 आणि दुपारी 15 अशा 51 रुग्णांची भर पडली आहे। जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 10,854 इतकी झाली आहे। त्यापैकी 6,141 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर 4,314 ॲक्टिव्ह रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचारही सुरू आहेत। औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी 36 आणि दुपारी 15 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले, त्यामुळे आतापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 10,854 एवढी झाली असून 6,141 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत। आजपर्यंत एकूण 399 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे आणि 4,314 रुग्णांवर सध्या उपचार सुरू असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे। आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढील प्रमाणे आहे। जामा मस्जिद परिसर
नंबर 1, लक्ष्मी नगर 2, देवगिरी कॉलोनी 1, राजीव गांधी नगर 1, गुरु दत्त नगर गारखेड़ा 1, स्वामी विवेकानंद नगर 1, सिडको N1 येथील 1, दळवी चौक 2, रेल्वे स्टेशन परिसर 1, श्रीमंत गल्ली धावनी मोहल्ला 1, YSK हॉस्पिटल परिसर 1, N12 येथील 1 या भागातील कोरोना बाधित आहेत। शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या। सावंगीच्या पाझर तलावाजवळ कचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी कचऱ्याची भरती, कंत्राटदाराला पाठीशी घालणाऱ्या कार्यकारी अभियंत्याचा कारनामा। व्यापाऱ्यांना अँटीजेन टेस्ट केल्याबद्दल सम्मानजनक प्रमाणपत्र द्या, लोकप्रतिनिधींची मागणी, टेस्ट करणे चांगलेच असल्याचे केले समर्थन। महामार्गावरील कोरोना टेस्टिंग सेंटरवर होते गर्दी, मात्र हर्सूलचे केंद्र आडवळण आला। आणि बकरीसाठी लावलेल्या अटी शिथिल करा, उलेमा कौन्सिलची मागणी। आणि याबरोबरच आजचं हे बातमीपत्र इथेच संपलं। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात, तोपर्यंत पाहत रहा ADN, स्पंदन मनामनाचे।